महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अकोला जिल्ह्यात अघोषित बारणी यांना विरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोल्यातील महावितरणाच्या कार्यालयावर कॅन्डल मोर्चा काढण्यात आला। अकोला जिल्ह्यात अघोषित बारनियम महावितरणने सुरू केले असून नागरिक या बारनियमामुळे त्रस्त झाले आहे। रात्री बेरात्री केव्हाही वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे, त्यामुळे अख्खी रात्र नागरिकांना जागून काढावी लागत आहे। तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पिकांना या अघोषित बारनियमामुळे मोठा फटका बसला आहे, त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणाच्या कार्यालयावर कॅन्डल मोर्चा काढत बारनियम रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। आवाज टीव्हीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कंदील मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या सरकारने जे लोड शेडिंग सुरू केलं हे वीज टंचाई कृत्रिम आहे। कोळशाचा भ्रष्टाचार आणि सगळ्या कामामध्ये अव्यवस्था निर्माण झालेली आहे। मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांना विजेचे संपूर्ण पुरवठा करणारं मांग देवेंद्रजी सरकार, सगळ्यांना शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन दिले, सगळ्या ठिकाणी डीपीआर लावल्या, सगळ्या ठिकाणी विजेचं भरमसाठ काम केलं, ते काम यांना सुरळीत करता येत नाही आणि म्हणून एक 20 टंचाई सुरू केली आणि याच्यातून भ्रष्टाचार करून कोळ्यामध्ये पैसे खायचे आहेत, भाड्यामध्ये पैसे खायचे आहेत, शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन कापायचं आहे, सामान्य माणसाला विजेचे बिलं जास्त द्यायचे आहेत। आले त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही 300 युनिट 200 युनिटपर्यंत फुकट देऊ, परंतु ते तर दिलंच नाही। परंतु या चुकीच्या पद्धतीचं कृत्रिम लोड शेडिंग जे करतायत याचा निषेध करण्यासाठी आम्ही कंदील मोर्चा काढलेला आहे। हे जोपर्यंत लोड शेडिंग बंद करणार नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन सुरू राहील। योगेश सिरसाट, अकोला।